नमस्कार सर. सर आपण नाशिक विभागातून या इलेक्शनसाठी आला तर मला एक विचारायचं आहे की बा तुमच्या विभागामध्ये क्रीडा संदर्भात किंवा ऑलिम्पिक संदर्भात काय काय ॲक्टिव्हिटी चालतात नाशिकमध्ये. मी साहेबराव पंढरनाथ पाटील नाशिकला असतो. महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचा अध्यक्ष आहे. या सगळ्या रचनेतून महत्त्वाचं म्हणजे सातत्याने चालणारी क्रीडा प्रशिक्षण केंद्र जर समजा संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि याच्यामध्ये जर महाराष्ट्र शासनाने तर नागरिकांनी जर समजा त्याच्यामध्ये उत्साह दाखवला तर मला असं वाटतं ऑलिम्पिकचे आणि ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकावरचं हे जे आपल्याला साध्य करायचं ते साध्य होईल. नाशिक विभागामध्ये सर काय काम चालतं म्हणजे क्रीडा संदर्भात काय ॲक्टिव्हिटी चालतात. नाशिक विभागामध्ये चांगल्या प्रकारचं क्रीडा वातावरण आहे. हवामान थंड आहे त्यामुळे क्रीडा प्रशिक्षण केंद्र जर घेतली त्याच्यामधून चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होतात. आजपर्यंत आपल्या हँडबॉल आमच्या मी जर म्हटलं तर आमच्या हँडबॉल क्षेत्रात सुद्धा आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार झालेले आहेत. सर तुमच्या विभागामध्ये कविता राऊत ज्या आहेत तर त्यांच्या म्हणजे पुढच्या फ्युचर्स किंवा भविष्यासंदर्भात तुम्हाला काय सांगता येईल. कविता राऊत ही चांगली खेळाडू आहे. आदिवासी भागामधून प्रथमच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पहिलं पाऊलच तिचं आपल्या घरामध्ये पडलं आणि आज ती इतकी मोठी झाली आहे. आता यापुढे अशा प्रकारच्या कविता राऊत परत वनवासी कल्याण याच्यामधून आमचं शोधकार्य पुन्हा सुरुवात झाली आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर भीष्मराज बाम हे सुद्धा तुमच्याच एरियामधले आहेत तर त्यांच्याविषयी काय सांगतात. काय बरंच भीष्मराज बाम हे अति हुशार व्यक्तिमत्व आहे. महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंना अचूक मार्गदर्शन कसं करावं याबाबतचं त्यांचं कौशल्य खूपच चांगलं आहे. तुमच्या एरियातले असे नामवंत खेळाडू असं कोणते सांगता येईल. नामवंत खेळाडू म्हटल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे नामवंत खेळाडू नाशिक शहराने महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत. सगळ्या जिल्हा संघटनासुद्धा व्यवस्थितपैकी कार्यरत आहेत. साधारण तुमचं एक उदाहरणादाखल नावं सांगता येईल. सांगता येतील. कविता राऊत सांगता येईल. आत्ता ॲथलेटिकमध्ये नवीन नवोदित खेळाडू आता गोल्ड सुवर्णपदक विजेते वगैरे झालेले आहेत. आमच्या हँडबॉलमध्ये सुनील मोरे नावाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय रौप्य पदक मिळवलेलं आहे. सतीश डोंगे त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेला आहे. सर आज आपण या ठिकाणी पुण्या या ठिकाणी आला ऑलिम्पिकच्या इलेक्शनमध्ये आपण सहभाग घेतला आणि एक ऑलिम्पिकच्या मार्गाकडं भारताचं पाऊल पुन्हा एकदा पडायला सुरुवात झाली त्याबद्दल आपल्या या कार्यानिमित्त आपणाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर.